सगळ्यात महत्त्वाचं बिलाबद्दल. मला असं वाटतं की सगळं सोंग करता येतं पण पैसे सोंग करता येत नाही. म्हणून मी माननीय महापौरच्या वक्तव्यामधून प्रश्न विचारू इच्छितो की आपण वसुलीसाठी काय काय प्रयत्न केले आणि आता वसुली आपली किती टक्केपर्यंत आलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण किती वसूल करणार आहे याच्यावरती प्रशासनानं काय आतापर्यंत नियोजन केलंय, किती मिटिंगा त्याच्यावरती घेतलेल्या आहेत, किती मिटिंगा त्याच्या मिटिंगमध्ये आढळत आहेत, किती आतापर्यंत आपल्या तिजोरी किती जर कोणी म्हणलं जोपर्यंत आपली तिजोरीत पसंत देऊ शकत नाही जोपर्यंत आपली वसुलीच होत नसेल. आता मला असं वाटतं आपली भक्त वसुली किती टक्के झाली, किती टक्के व्हायला पाहिजे होती, वसुलीसाठी आपण किती प्रयत्न केले, काय काय करताय. आता तुम्ही महापौर असताना भेटले मला वाटतं 5 कोटी रुपये जमा होता, किती केले, 12 कोटी की 25 कोटी, 25 कोटी जमा केले. पण आता हे महापौर चेअरमॅनचं काम आपण ठीक आहे, प्रशासकीय लेव्हलला त्यांनी काय केलं, ही जबाबदारी कोणाची आहे, ही प्रशासनाची जबाबदारी. आपल्या स्टँडिंग कमिटीमध्ये किंवा जेंडर बॉडीने बजेट फायनल करून दिल्यानंतर मला असं वाटतं की ते काम करण्याची जबाबदारी पुढं ते काम घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. पुढील डाऊट होते माननीय महापौर साहेब, आम्हाला आमच्या फायली घेऊन अधिकाऱ्यांकडे जावं लागतं, साहेब सह करा, साहेब एवढं करा, पण साहेब मंत्री आता मी ठेवून जावं लागेल करतो, आता 50 लाखेच करतो, आता इथे करणार नाही. म्हणजे आम्ही मानक या महानगरपालिकेचे असताना, आम्ही सदस्य या सदस्य असताना आम्हाला अधिकाऱ्याच्या घरी जावं लागतं, अधिकाऱ्याच्या पाय धरून लागतं, अधिकाऱ्याच्या हातात धरून लागतात आणि नंतर आमच्या कुठेतरी फायली एक फाईल मंजूर करते, फाईल मंजूर होत नाही. माननीय महापौर साहेब, हे सर्व परिस्थिती मला असं वाटतं की आपली वसुली होत नसल्यामुळे होती. कोणकोण या अधिकारी याच्यावरती जबाबदार अधिकारी याच्यावरती आपण नेमलेत, कोणते कोणते अधिकाऱ्याकडे कोणतं कोणतं काम केलं, त्या अधिकाऱ्यांनी कोणतं कोणतं काम केलं याची मला वाटतं ही सर्व या सगळे विषय बाजूला ठेवून ते विषय अत्यंत महत्वाचा आहे. मला वाटतं त्या विषयावरती पूर्ण दिवसभर जर मिटिंग चालली तरी मला वाटतं काही हरकत नाही, कारण की आपल्या जोपर्यंत विहिरीत नसेल तर पोरत येणार नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण मालमत्ता वसुलीवरती किती आपण गंभीर आहे मला असं वाटतं त्याच्यावरती आपण लक्ष देईल, प्रशासनानं आपलं मत व्यक्त करा, प्रशासनानं त्याच्यावर काय काय करावं ते सांगा. माननीय महापौर साहेब वाढवाईत वसुलीची माहिती या सभागृहात देण्यात आली पाहिजे. आपली ऑनलाईन वसुली किती होती, वाढवाईत किती होती, धोनवाईत किती होती, आपली एलबीटी किती होती, आपलं मला माझ्या माहिती प्रमाणे फक्त शासनाच्या अनुदानावर आणि एलबीटी आणि जे महानगर एमआयडीसीमधून जे पैसे जमा होते याच्यावरती आपली महानगरपालिका चालू आहे आणि याच्या फक्त याच्यावरती या कर्मचाऱ्याचा अधिकाराचा पगार होतोय. मला असं वाटतं की वसुलीमधून शून्य आपलं काम चाललंय. म्हणून मला असं सांगायचं की किती वसुली आता आपण हे सगळं सोडून हे सरकारचे शासनाचे अनुदान सोडून प्रॅक्टिकल मध्ये आपण किती वसूल केले याच्यावरती खुलासा करण्यात यावं. वाढवाई दोन वाईट खुलासा होतोय ना, कोणता खुलासा होतोय तुम्ही एक मिनिट खरवळकर साहेब, तुम्ही मालमत्ता कराच्या बाबतीत खुलासा करा. मालमत्ता महानगरपालिकेचा मालमत्ता विभाग जे आहे त्यांना सुद्धा वेगळं टार्गेट देण्यात आलेलं आहे, त्याचे जो काही प्रमुख असतील त्यांनी त्या विभागाच्या रिकव्हरीबाबत खुलासा करायचा आहे. टाऊन प्लॅनिंग जो विभाग आहे त्याच्यावर सुद्धा मोठं टार्गेट आहे, त्याच्यावर सुद्धा मोठी भिंत आहे, त्या विभागाने सुद्धा खुलासा करायचा आहे. आणि चौथं तुम्ही टाउन प्लॅनिंगच्या वर कोण आहे, टाउन प्लॅनिंग विभागाचा कोण दिसतोय का एक बेबी देशमुख किंवा ते जे खरवडकर आहेत सुमेत खरवडकर टाउन प्लॅनिंगचे त्यांनी बोलवून घ्या. हा फक्त तुम्हाला याच्यानंतर त्यांना सभागृहात खुलासा करायचा आहे. एकही टाउन प्लॅनिंगचा अधिकारी सभागृहामध्ये उपस्थित नाही आहे, तुम्ही नोंद घ्या, सगळ्याकडनं खुलासा घ्या आणि त्यापुरता एक अधिकारी टाउन प्लॅनिंगचा जबाबदार अधिकारी बोलवून घ्या. मालमत्ता कर वसुली या विषयामध्ये तुम्ही माहिती संपूर्ण सभागृहात.
विस्तार कराबाबतची आकडेवारी देत आहे. वार्ड नंबर 1 थोडं बाहेर जाऊया. पाणीपुरवठ्याचे काम करायचं आहे. त्यामध्ये माननीय आयुक्त साहेब झाला की त्वरित टेंडर द्यावे हे नमूद. माननीय महोदय, आपण सूचना दिल्यानंतर काही अधिकारी ती फाईल वरती पाठवत आहे मान्यताला. त्याची मान्यता देण्यात यावे, याच्यात बिलमधून डिडक्ट करण्यात यावे म्हणून. तर काय करायचे, जेव्हा आपण सूचना दिल्या तर डायरेक्ट मंजुरी झाल्यानंतर डायरेक्ट वर्क ऑर्डरची प्रोसेस केली पाहिजे. माननीय महापौर साहेब, विकास होत नाही आणि जे कोणी पैसे भरत तिकडे विकास होतो. शांतता ठेवा. सरोज भाई, ओ राजकर भाई, प्लीज बैठ जाओ. अजित भाई, ओ राजवाडी जी, जो
जो भी विषय पत्रिका में जो जो विषय रहेंगे सब चर्चा को लिए माननीय महापौर साहब वसूली का संदर्भ में वसूली का महापौर साहब मैं कि बाकी विषय दोन है वसूली कसा तो काम करता है महापौर साहब वसूली रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।